साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा. बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ, खामगाव रोड, बुलढाणा. साधनाश्री नगर, खोंडेवाडी, हाजी मलंग दर्ग्याच्या मागे, चिखली रोड, बुलढाणा. जांभरुण लेआउट, मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे, जांभरुण रोड, बुलढाणा. श्री रामलल्ला नगर, न्यू तोमाई इंग्लिश स्कूल रोड, अयोध्यानगरच्या उत्तरेला, इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटलजवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 73 85 46 66 66. साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन, बुलढाणा. बुलढाणा मतदारसंघात शिंदेच्या शिवसेनेत बंडखोरीचे संकेत. उमेदवारी न मिळाल्यास प्रेमलता सोनवणे अपक्ष लढणार. बुलढाणा विधानसभा मतदारसंघात सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संजय गायकवाड हे आमदार आहेत आणि यावेळी देखील त्यांनाच उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. परंतु गेल्या काही महिन्यांपूर्वी प्रेमलता सोनवणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि त्या देखील आता बुलढाणा मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. मात्र त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी न मिळाल्यास सोनवणे ह्या अपक्ष निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीला बुलढाणा मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही किंवा मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता आहे. ही बंडखोरी थांबवण्यासाठी प्रेमलता सोनवणे यांची समजूत काढण्यास पक्ष कितपत यशस्वी होतो हे पाहणे देखील महत्त्वाचं असणार आहे. मी मुख्यमंत्री महोदयांची लाडकी बहीण आहे आणि निश्चितच आम्ही म्हणजे महिलांचेच प्रश्न घेऊन समोर येतो आहोत, त्याच्यामुळे अशी वेळ तर आमच्यावर येणार नाही की आम्हाला कुठेतरी म्हणजे ऐकतील मुख्यमंत्री महोदय आणि आमची मागणी पूर्ण करतील यावर आम्हाला ठाम विश्वास असल्यामुळे असं अटीतटीचं काय होणार नाही असं एक आहे. जर उमेदवारी नाही मिळाली तर बुलढाण्यामध्ये आपल्याच पक्षात मैत्रीपूर्ण लढत होईल असं वाटतं? निश्चितच होईल ना, का नाही होणार? आपण अपक्ष निवडणूक लढणार आहात, उमेदवारी नाही मिळाली अपक्ष असं नाही म्हणणार, पण निवडणूक नक्कीच लढवणार आहे आणि लाडक्या बहिणीची मागणी मुख्यमंत्री महोदय निश्चितच ऐकतील यावर माझा पूर्ण विश्वास आहे. अशी वेळच येणार नाही आणि जर अशी वेळ आली तर मी परत तुमच्याशी संपर्क साधेल आणि आपल्या सगळ्या बांधवांना मी सांगेल की आता मी काय करणार आहे, माझी पुढची भूमिका मी जाहीर करण्यासाठी आपल्याला नक्कीच भेटेल.